everyone, गुड मॉर्निंग एंड वेलकम बैक टू अवर चॅनल. तर आज आम्ही आता छान रेडी झालो आहोत आणि आम्ही निघत आहोत कुठेतरी. कुठे जाणार आहे हे तिथे गेल्यावर मी तुम्हाला सांगेनच एक्झॅक्ट प्लेस, बट लोकेशन सांगू शकते. आम्ही चाललो आहोत आता लोणावळ्याला आणि आमच्या अॅनिव्हर्सरीच्या निमित्ताने आम्ही विचार केला की एक छोटंसं आउटिंग करूया आपण, कारण स्टे तर कुठे पॉसिबल नव्हता. त्यामुळे आम्ही विचार केला की वन डे असं काहीतरी वेगळं ठिकाण आपण एक्सप्लोअर करून येऊ. तर आम्ही कुठे चाललोय, काय काय करणार आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणारच आहे. आता वाजले आहेत 9, आम्हाला निघायचं आहे. आणि बघा अनिका मॅडम कार्टून बघत बसल्यात. सगळ्यांची तयारी झालेली आहे, थोडंफार आम्ही खाल्लंय चहाबरोबर आणि अर्निकाचा प्रॉपर ब्रेकफास्ट झालेला आहे. तर आता आम्ही पटकन निघतो आणि सगळे छान रेडी झाले आहेत. तर मी खाली गेल्यावर सगळ्यांचा फुल लुक तुम्हाला नक्की दाखवते. सो चला. आपण कुठे आलो सांग जरा. किनारा विलेज ढाबा बघितलं असेल त्यांनी. आता बाहेर बोर्ड होता ना थोडा मोठा, लोणावळ्याला आलेलो आहे आम्ही. तर आजचा दिवस म्हणजे आता थोडेफार तास आम्ही इथे स्पेंड करणार आहोत आणि थोडंसं फिरतो, बघतो आधी आणि मग तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो. तर इथे आहे हे मस्त पैकी प्ले गार्डन, मुलांसाठी खूप काही आहे इथे. आता आम्ही अनेकदा थोडा वेळ इथे बसवतो, रिलॅक्स करतो. हा नाही अनिका कुठे बसली ग, जाऊ पाला नानी मा बरोबर. हे पण चांगलं दिलं बसवायला. खूप मोठा एरिया आहे प्लेसाठी, तुम्ही तुमच्या मुलांना मस्त बसवू शकता इथे. अनिका तर जसं की आम्ही सांगितलं आम्ही कुठे आलो आहोत. आम्ही आलो आहोत किनारा विलेज ढाबा आणि अजून आम्ही जेवायला बसलो नाही आहे. 1 वाजत आले. आम्हाला इथे पोचायला 2.5 तास लागला ॲक्च्युली. तुम्हाला असं डिरेक्शन मी सांगू नाही शकणार कारण ते थोडं आतमध्ये आहे, तर बेटर तुम्ही मॅप यूज करा. आणि जवळच एक लोकेशन किंवा लँडमार्क सांगायचं झालं तर वर्सोली म्हणून एक टोल नाका आपण तो क्रॉस केला की तिथून एकदम जवळच आहे आणि खूप मोठा आहे आतमध्ये खूप मोठी प्रॉपर्टी आहे त्यांनी फुल विलेज लुक केलेला आहे इंटीरियर सगळं तसंच आहे फुल लाकडाचं वगैरे आणि इथे आता आम्ही किड्स प्ले एरियामध्ये आहोत तुम्ही मागे बघू शकता सगळे लोक लहान लहान मुलं खेळतात इथे आणि आम्ही अर्निकाला इथेच खेळवतोय ट्यूशन पण गेला झोपायला बसायला तर आम्ही आता जातो जेवायला बघतो इथे सेपरेट सिटिंग पण आहे आणि कॉमन सिटिंग पण आहे तर बघू आता आम्ही कुठे बसणार आहे ते बसल्यावर तुम्हाला सांगू आणि थोड्या वेळाने तुम्हाला सुद्धा झोपाळ्यावर बसली आहे आणि बाजूला आहे अर्निका अनिका हे पिलू अनिका बघते बाकीच्या मुलांकडे आणि खूप छान वाटते झोपा घेताना तर जसं की मी म्हणाली इथे प्रायव्हेट सिटिंग पण आहे आणि कॉमन पण आहे तर तुम्ही तुमच्या फॅमिली वाईज चूज करू शकता आम्ही चौघच आलो तिघच ॲक्च्युली तर आम्ही छोटंसं हट टाइप आहे छान आहे येस त्या आतमध्ये मस्त फॅन आणि लँटर्न्स आहेत जमेल का चढायला तर आमचा मस्त लंच झालेला आहे आणि आम्ही थोडा वेळ टाइमपास करतोय इथे काही ॲक्टिव्हिटीज पण आहेत हॉर्स राईड आहे कॅमल राईड आहे फिश स्पा आहे त्याच्यानंतर लहान मुलांना पण खेळायला आहे ऑप्शन एक दोन ते बुल राईड वगैरे असते ना ते आहे तर आता मी अर्निकाला घेऊन चाललो हॉर्स राईडवर बसवायला आणि इथे शॉपिंग पण करू शकता थोडीफार इथे टी शर्ट्स वगैरे पण आहेत छान दाखवते तुम्हाला बसणार आहे आज घोड्यावर। लहान असताना शिवाजी बागला चौपाटीवर घोडे असायचे, ते बसायचे। इकडे बघ अनिका, लिव लाईफ हॅपीली। Bye. चार्जेस आहेत, तर तुम्हाला ऑब्वियसली पे करून तुम्ही सगळ्या ऍक्टिव्हिटीज करू शकता। हां, दुपारी ऍक्च्युली दुपारी आता पब्लिक आम्ही गेलो तेव्हा तरी पब्लिक कमी होती, बट नंतर लोक हळूहळू वाढायला लागले। ऍक्च्युली संध्याकाळी पण हे खूप छान वाटेल लाईट्स मध्ये, पण आम्हाला संध्याकाळी ऍक्च्युली दुसऱ्या पण एका फंक्शनला जायचंय। म्हणजे तुम्ही आता बघितलं असेल मी चेंज सुद्धा केलेला आहे, तर आम्हाला दुसऱ्या एका फंक्शनला जायचं आहे म्हणून आम्ही लवकर निघालो। आमचा अजून एका ठिकाणी जायचा पण प्लॅन होता, तर आता बघू, कारण आता वाजले आहेत दुपारचे 4 वाजलेले आहेत आणि 2-2.5 तासात वगैरे आम्ही पोहोचून जाऊ घरी। आणि फूड बद्दल वगैरे सांगायचं झालं तर फूड तर छान आहे, क्वालिटी चांगली होती, पण थोडं कॉस्टली आहे। पण आपण काय आता बोलू पण नाही शकत, कारण त्या लोकांनी एवढी मोठी त्यांची जागा आहे, थोडं मेंटेन करायला वगैरे थोडेफार चार्जेस जास्त असणारच। पण सर्व्हिस पण बऱ्यापैकी फास्ट होती, म्हणजे तुम्ही ऑर्डर केलं फटाफट फटाफट थोड्या थोड्या वेळात ते लोक आणून देतात। बसायला खूप जागा आहे, खूप मोठा आहे, त्या आतल्या आतमध्ये पार्किंगचा पण अजिबात इश्यू नाही आहे, त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करू शकता। आणि वीकेंड्सला तर आता वीकेंड आहे त्यामुळे फुलच होतं, तर अशा प्रकारे आम्ही छान थोडासा फॅमिली टाइम स्पेंड केला आहे तिकडे। आणि आता बघू, जर कुठे गेलोच तर तुम्हाला ते कळेलच, अदरवाईज संध्याकाळी फंक्शन आहे तिथे सगळे नेबर्स भेटतील। चला, तर आम्ही आता घरी आलो आहोत। आम्ही कुठे गेलो नाही, आमचा प्लॅन तर होता जायचा टायगर हिलला, आम्ही असं डिसाईड केलं की पण तिथे जाऊया, मस्त सनसेट एन्जॉय करूया, फोटो बिटो काढूया जरा। आणि तिकडे पण असं छान कॉर्न भजी मॅगी हे सगळं पण मिळतं आणि एक ॲटमॉस्फिअर खूप छान असेल, कारण का आता जरा पावसाचे दिवस येत आहेत तर थोडं थंड आहे, कारण की तिकडे एवढं गरम नव्हतं वाटत। ऑब्व्हियसली आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लोणावळा म्हणजे हिल स्टेशन आहे तर तिकडे एवढं गरम नाही होत, पण झालं असं की एक फंक्शन आहे जे आम्हाला इव्हिनिंगला आता अटेंड करायचं आहे। आम्ही विचार केला की आम्हाला तिकडे गेलो असतो तर आम्हाला घरी यायला 8 वाजून गेले असते आणि मग तिकडे जायला खूप लेट झाला असता, म्हणून आम्ही मग तो प्लॅन स्किप केला। आणि कंटाळा पण आलेला उन्हामुळे, अजूनही हवं तसं गरमी कमी नाही झाली, जर पावसाचे दिवस असते किंवा थंडीचे दिवस असते काही वाटलं असतं फिरायला, म्हणून आम्ही तो प्लॅन ड्रॉप केला। आम्ही 3:30ला तिथून निघालो आणि आता 6 वाजता आम्ही घरी आलो, तर म्हटलं 6 वाजता एवढ्या लवकर फंक्शन चालू व्हायला अजून खूप वेळ आहे, तर आम्ही घरी आलो, फ्रेश झालो। आता आम्ही मस्त चहा वगैरे घेऊ आणि थोड्या वेळाने परत निघू। हा व्हिडिओ मी इथे संपवते। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला हवी ती सगळी इन्फॉर्मेशन मिळाली असेल। लोकेशनचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच। छान आहे, म्हणजे वन टाइम तुम्ही ट्राय करू शकता, जे जवळपास लोक राहतात त्यांना तो चांगला ऑप्शन आहे, लाईक पनवेल किंवा त्याच्या पुढे खोपोलीला वगैरे कोण राहत असेल तर त्या लोकांना, लोणावळा जवळ आहे, लोणावळ्यामध्ये राहणाऱ्या लोकांना किंवा पुण्यामधल्यांना ठीक आहे थोडंफार, आपल्याला ते खूपच लांब पडतं। पण आम्हाला एक असं फुल डे स्पेंड करता येईल असं ठिकाणी जायचं होतं, म्हणून आम्ही ते प्लेस चूज केलं। तिथे म्हणजे आमचा ट्रॅव्हलिंगचा टाइम पण गेला आणि तिथे बऱ्यापैकी खेळायला वगैरे ऑप्शन्स होते, ऍक्टिव्हिटीज आहेत, पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ऍक्टिव्हिटीज सगळीकडे पेडच असतात, तुम्हाला एक्स्ट्रा पैसे ते घालायलाच लागतात, नो ऑप्शन। तर छान आहे, वन टाइम एक्सपिरियन्ससाठी चांगलं आहे, फूड आम्ही ऑर्डर केलं होतं. स्टार्टर मध्ये सूप घेतलं होतं, देन चायनीज मध्ये चिकन चिली घेतलं होतं, मेन कोर्स मध्ये चिकनची डिश होती, देन रोटी नान राईस घेतला होता आणि मॉकटेल सुद्धा घेतले होते. तर मला ओव्हरऑल सगळं आवडलं, फक्त मला जी चिकनची डिश होती त्याची टेस्ट एवढी काही खास नाही वाटली. बाकी सगळं छान होतं, सर्व्हिस वगैरे पण छान होतं. सो ओव्हरऑल इट इज अ गुड एक्सपिरियन्स. तर आउट ऑफ 5 मी 4 स्टार नक्की देईन आणि होपफुली असेच नवीन नवीन ठिकाणं एक्सप्लोर करायला मिळतीलच आणि जे काही करू ते ऑब्व्हियसली तुमच्यावर शेअर होणारच आहे. तर चला आता हा व्हिडिओ मी इथेच संपवला. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह लाईफ हॅपीली.